जरा दरवाजा उघडा. अरे कुमार, हो हो मी असं जातो ना. पण हे बोलल्यावर नेमकी बेल कशी वाजते? आलो घटना. पहा, मी म्हटलं ना यांचं भविष्य खोटे होणार म्हणून. धन्यवाद. बघा कोण आलंय, बघा जरा बघा. अय्या पप्पा. अरे सॉरी, मी चुकीच्या घरात आलो. अरे पप्पा पप्पा, तू यांच्याकडे आलाय? अरे नाही. अरे सगळे मग यांच्या घर कोण वारलं की काय? आओ जरा इंटेरियर बघा घराचं. अरे चहाचे कप आपलेच. अरे आपल्याच घरात आलो. हे ना हे ते खोटे खोटे. कोण खोटे? खोटे. अच्छा खोटे खोटे. निघालेच आहेत ते का? मी आलो म्हणून निघालच की काय? कशाला? बसा बसा बसतो ना. आमचे पप्पा चांगले आहेत. काय नाही करत आमचे पप्पा. बसा बसा. काय म्हणते का? खरं म्हणजे या वेळेला मी कधी येतच नाही म्हणून त्यांना सगळ्यांना आश्चर्य वाटलं असलं. पण काय तुम्हाला सांगतो की आमची उषा आहे ना, हिचं लग्न ठरलंय. त्याच्यासाठी आलोय मी. बरं झालं आलात ते. काय आम्हाला अनुभव नाही, हिचं पहिलंच लग्न ना. काय म्हणजे म्हणतात तुम्ही आलात ते बरं झालं. काय म्हणजे काहीतरी खरेदी बिरी सांगाल ना आम्हाला. हे ना मुद्दाम आळंदी होऊन आलेत आपल्या उषाचं अभिनंदन करायला. अरे वा. आणि त्यांना लगेच आळंदीला जायचंय हो ना? हो मी तसं निघालोच आहे. कसलं निघता हो आळंदी? म्हणजे मला आठवलं आळंदीला दुसरे माझे खोटे म्हणून ओळखीचे आहेत. बरं तर तुमचे परिचय आहेत काय? हो नाही हो. तर त्यांच्याशी बोलत बसू नका, त्यांची बस चुकेल. त्यांना आळंदीला जायचंय. आळंदीला किती बस आहेत? तू जरा गप्प बस ग. तर काय माहितीये का, लग्न ठरलंय ना, सगळी खरेदी केलीच ना. हो जोरात लागला पाहिजे कामाला. बरं झालं तुम्ही आलात ते. मी काय म्हणतो, मी काय सांगतो ते ऐका. खरेदी वगैरे कसली घेऊन बसलात? अहो बाबा, हे आल्यापासून सगळं ठप्प झालं इथे. बोलत बसलो. तुम्हाला निघायचंय ना, उठा तुम्ही. नाही मी निघतो, पण उषा तेवढं सांगितलेलं लक्षात ठेव लग्नाचं. मी निघतो. काय झालं? भांडवल आहे काय? बोल लग्न तो काही नाही. ते आपलं काहीतरी हो की नाही का? नाही नाही कसं थांब, मी सांगते ना. पप्पा ते काय म्हणतात माहितीये का, की आपल्या उषादेचं लग्न मोडणार आहे. गप्प बस, पंचांचं ऐकत नाही गांगुली कुठली. लग्न मोडणार आहे. अरे तुमचं भविष्य एकदम खोटं ठरणार आहे. तुम्हाला माहिती नाही आम्ही उषासाठी खास खरेदीचं सेक्शन सुरू केलेलं आहे. झाली ना तयारी? हो. खाण्याची नाही खरेदी म्हटलं. खरेदीचं काय घेऊन बसलात बाबा? तुम्हाला सांगतो हे घरात शिरल्यापासून ना सॉलिड एक गमती जमती घडायला लागले तिथे, माहितीये? गमती जमती. तुम्हाला एक गंमत सांगतो. काय काय आलेला काय बोलले माहितीये का? की माझ्या नावाचं कुरिअरचं लेटर येणार. तुला आणि कुरिअर? मी पण असंच म्हटलं, मला आणि कुरिअर. लगेच दरवाजाची बेल वाजली. हो दरवाजात कुरिअर वाला होता. माझ्याच नावचं लेटर होत आणि त्याच्यात मजकूर यांनीच सांगितलेला होता, गंमत नंबर एक. आणि आपल्या माडीवरचं आजोबांनी दिलेलं घड्याळ आहे ना, ते बरोबर 12 वाजता बंद पडलं हे पण यांनीच सांगितलं. गंमत नंबर दोन. तुम्ही यावेळी घरी कसे? तुम्ही यावेळी घरी कसे मला सांगा. तुम्ही कधी लवकर घरी येता? नाही ना. 10:30-11 वाजल्याशिवाय तुम्ही कधी घरी येता? नाही ना. मेन पॉइंट सांग, मांडू नको. हा मेन पॉइंट सांगतो. तर मी हे म्हणाले की तुमचे बाबा आता येणार. मी म्हटलं हॅट शक्यच नाही. बाबा लाड बोला. नाही यांना असं म्हटलं, अरे हॅट बाबा यावेळेला घरी येणं शक्यच नाही. परत बेल वाजली आणि दरवाजात तुम्ही. हो थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हियर. एक म्हण उदाहरणादाखल धरलं सुंभाला. अशी अक्षय काय गमती जमती घडतात माहितीये का? लक्षात येत नाही. म्हणजे हा जादूगर आहे. मला वाटलं तुझ्या माहेरचा माणूस आहे. माझ्या माहेरचा दिसलं तसं अंगा नाही म्हणून मी गप्प मारतोय. म्हणजे मी म्हणतेस ना मामच्या माणसांशी बोलत नाही बोलत नाही म्हणून आज बोलत बसलो. ही काय भानगड आहे? भानगड कसली पप्पा, यांना ना दुसऱ्यांबद्दल स्वप्न पडतात. हो हो वाईट वाईट स्वप्न. अगं मम्मे स्वप्न पडल्यामुळे आपलाच फायदा होतो ना, आपल्याला कळतं ना पुढे काय होणार आहे ते. काही समजायला नकोय. अहो मी स्वप्न पाहते की माझ्या दोन मुलींची लग्न एका मांडवात कशी होतील याचं, आणि हे स्वप्न पाहताय ठरलेली लग्न कशी मोडतील याचं. माझं काय डोकं चालत नाही बाबा. तू एक काम कर, मला चहा घेऊन जा. हे घरात आल्यापासून ना नुसता गोंधळ उडालेला आहे. मम्मी सावकाश चिडू नकोस ग. सावकाश सावकाश. मला आवडतं भडकले की फास्ट चालते. पप्पा मला काय वाटतं माहितीये का, तुम्हाला अजून या खोट्यांचं भविष्य कळलेलं नाही. खोटे कसलं भविष्य सगळं.